म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4654 घरांसाठी आतापर्यंत 4784 अर्ज सादर झालेत. कोकण मंडळाच्या सोडतीला 13 दिवसात मिळालेला प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत काहीसा कमी असल्याचं दिसतंय. आरबीआयनं बँकांना 31 मार्च पर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँका रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 या महिन्याच्या 31 तारखेला संपणार आहे, त्यामुळे सर्व व्यवहार 31 मार्च पर्यंत निकाली काढावे असे आदेश देण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्तानं मुंबईत आरटीओमध्ये एकूण 1319 नव्या वाहनांची नोंद झाली. यंदाच्या वर्षी गेल्या 2 दिवसात अंधेरी आरटीओत सर्वाधिक वाहनांची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई केली. 1818 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहन चालकांकडून 2.5 लाखाचा दंड वसूल करण्यात आलाय. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणारे, गर्दीच्या स्थानकांमध्ये वावरणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, त्यामुळे आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांची उकल करणं सुरक्षा व्यवस्थेला अधिक सोपं झालंय. पुणे शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रात फ्लोमीटर बसवला जाणार आहे, तर चतुर्श्रंगी इथल्या पाण्याच्या टाकीची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडली जाणार आहे, त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. ठाण्याच्या काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे. महाराष्ट्र पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नव्यानं टाकलेल्या वाहिन्या कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही भागांचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. अलिबागमधील परहूरमध्ये आदिवासी कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घरं मिळाली आहेत. वादळात आदिवासींची घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर मुंबईतील केसरदेव सिंघानिया ट्रस्टनं 8 कुटुंबांना घरं बांधून दिली आहेत. यावेळी आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पाहायला मिळालं. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील अंबागड किल्ल्याच्या जतन संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिलेले आहेत. पुरातत्व विभागानं किल्ल्याची पाहणी करून अपेक्षित निधीबाबत कार्यवाही करावी, तसंच सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे लवकरच अंबागड किल्ल्याचा जीर्णोद्धार होणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.